हाय हॅलो फ्रेंड, दिस इज हरी मोरे आणि यू आर वॉचिंग हरिबोल इंग्लिश. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की तुम्हाला शब्द पाठ करता तुम्ही, पण ते लक्षात राहत नाही, त्याचं कारण काय असतं. मुख्य शब्द पाठ करता, रोज करता, किंवा तुम्ही मोठाले शब्द पाठ करता किंवा छोटाले शब्द पाठ करतात, तर ते शब्द विसरतात का, त्याच्यामागचं कारण काय आहे, हे आज आपण बघणार आहोत. तर मुख्य बघा, आता तुम्हाला छोटं उदाहरण देतो. कोणतीही गोष्ट समजा जर का आपण ती वापरली नाही तर ती खराब होत असते किंवा ती आपण विसरतो कुठं ठेवलेली आहे. साधा पेन जरी असेल आणि आपण खूप दिवस जर का ते वापरला नाही किंवा ते बघितलात नाही तर तो काय होणार, आपल्याकडून विसरणार, आपण विसरणार. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे जर का तुम्ही एखादा शब्द पाठ केला आणि तुम्ही त्याचा यूजच नाही केला, म्हणजे वापरावा लागतो मित्रांनो, कोणताही शब्द काय करावा लागतो, आपल्याला वापरावा लागतो. तर बघा, जसं की बघा, आता एक शब्द लिहून दाखव तुम्ही, हॅपी. आता हॅपी 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 या शब्दाचा अर्थ काय होतो, आनंदी राहणे, म्हणजे आनंदी असणे. तर बघा, हे आपण पाठ करतो आनंदी. आता बघा, HAPPY हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी, असा पाठ केला तुम्ही आणि चार दिवसानं तुमच्याकडून इसरतो. का इसरतो? तर बघा, तुम्हाला या शब्दाचा, आता हे शब्द पाठ केल्यानंतर तुम्हाला याचा यूज करायचा आहे. यूज कसा करायचा आहे बघा, की आनंदी शब्द कसा यूज करू शकतो. तो आनंदी आहे, हे झालं मराठी. तो आनंदी होता, तो आनंदी असेल, म्हणजे असा शब्द, की राहुल आनंदी होता, राहुल शीतल आनंदी आहे, असे शब्द आपण यूज करू शकतो. तर मित्रांनो बघा, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणताही शब्द पाठ केल्यानंतर त्याचा यूज, म्हणजे वाक्य बनवायचे. काय बनवायचे? वाक्य. बघा आता याचं वाक्य कसं बनवायचं. आता तो आनंदी आहे, मराठीमध्ये आपण तो आनंदी आहे. आता हा शब्द पाठ केलेला आहे, तर इंग्रजीमध्ये बघा, तोला ही घेतात, ही इज हॅपी. असा कोणताही शब्द तुम्ही जर का पाठ केला, आता हा हे वाक्य पाठ केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल त्याचा यूज कळालेला आहे, म्हणजे तो वापरायचा कसा, हे जर का समजलं तर मग तुम्ही सहज तो शब्द विसरणार नाही, कारण की त्याचा तुम्हाला यूज समजलेला आहे. आणि वेळोवेळी बोलताना यूज करायचा, तो हॅपी आहे, जरी इंग्रजी बोलता येत नसेल तो हॅपी आहे, राहुल हॅपी आहे, किंवा राहुल सॅड आहे, दुःखी आहे, राहुल रूढ आहे, म्हणजे असे शब्द जे शब्द तुम्ही पाठ करता ते तुम्ही यूज करा. जसं की वर्ब असेल, समजा प्ले, PLAY असा शब्द तुम्ही पाठ केला, तो शब्द लक्षात कसा ठेवायचा, त्याचंही वाक्य बनवायचं. जसं की बघा, प्ले शब्द, हा प्ले, PLAY, प्ले म्हणजे खेळणे, हा शब्द पाठ केला तुम्ही, तुम्ही याचा यूज कसा करायचा, ही प्लेज, किंवा I am playing, मी खेळत आहे, किंवा तो खेळत आहे, ही इज प्लेईंग, असे शब्दाचं वाक्य बनवायचं. कोणत्याही शब्द पाठ केल्यानंतर त्याचा वाक्यात यूज करायचा. वाक्य जर का जमत नसतील तुम्हाला तर मी वाक्य टेन्सचे व्हिडिओ बघा माझे, त्यामध्ये मी समजावून सांगितलेलं आहे, वर्ब काय असतं, वाक्य कसे बनवायचे, हे सर्व गोष्टी समजावून सांगितलेलं आहे. आय होप मित्रांनो, तुम्हाला शब्द लक्षात कसे ठेवायचे हे समजलं असेल. तुम्ही एवढंच करा फक्त, की शब्द पाठ केल्यानंतर त्याचा वापर करा, दोन चार वाक्य बनवा आणि ते वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा. जर का वाक्य जमत नसतील तर तुम्ही टेन्सचे व्हिडिओ पहा, ॲमेझॉनचे व्हिडिओ पहा, वॉजवरचे व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच वाक्य बनवता येतील. आय होप मित्रांनो, तुम्हाला शब्द लक्षात कसे ठेवायचे हे छोट्या, खूप छोट्या वेळेत मी सांगितलेलं आहे तुम्हाला. थँक्यू मित्रांनो.